मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला पावसानं नाशिक जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात हजेरी लावली. या अचानक आलेल्या पावसानं जिल्ह्यातल्या शेतमालाचं मोठं नुकसान झालं. अगोदरच बळीराजा एका बाजूला आर्थिक संकटाचा सामना करत असताना अशा अवकाळी पावसानं शेतमालाचं नुकसान होतं, त्यामुळे बळीराजा प्रचंड संकटात आहे. नाशिकसह जिल्ह्यात काही ठिकाणी अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं नुकसान झालंय. त्यातच गहू, हरभरा, कांदा यासह भाजीपाला पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडलाय. रविवारी संध्याकाळपासूनच नाशिकसह सिन्नर, त्र्यंबकेश्वर, निफाड परिसरात पावसानं काही ठिकाणी हजेरी लावली आहे. नाशिक मध्य महाराष्ट्रात आज पुन्हा ढगाळ वातावरण झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय. त्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटांना तोंड देत असताना त्याला आसमानी संकटाचा वारंवार सामना करावा लागतोय. या सरकारला 4 वर्ष झाले. सरकार बोललं आम्ही तुम्हाला हमी भाव देतो, पण आता 1 वर्षाने परत विलक्षण लागणार आहे. आणि शेतकऱ्यांची जी शेती परिस्थिती आहे, हे सरकार व्यापाऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार नाही आहे. अवकाळी पाऊस झाला, शेतकऱ्यांचा नुकसान झाली. हरभरा, गहू, त्या टमाटा, कोबी या मालाला बाजार नाही. हे सरकार आता निवडून दिलं, त्यानंतर काही सरकारने लक्ष करावा शेतकऱ्यांना आणि तातडीनं पंचनामे करावा. अवकाळी पाऊस झाला आहे ना, शेतकऱ्याचं गव्हाचं, कांद्यांचं बरंचसं नुकसान झालं आहे. आणि त्या नुकसानीचं सरकारनं त्याच्यावर लक्ष वेधून त्याची मालांची भरपाई, पंचनामे करून भरपाई द्यायला पाहिजे असं. कारण शेतकऱ्याचं मुख्य पीक कांदा गहू असतं, त्याच्यातही जर आता हे निसर्गानं असा धागा फटका केला तर याच्यावर सरकारचं लक्ष देऊन त्याची भरपाई करणं गरजेचं. एका बाजूला शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघत नाहीये, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांपुढे अशा आसमानी संकटांना सामोरं जावं लागतंय, त्यामुळे बळीराजा हतबल झालाय. वेळीच या बळीराजाच्या प्रश्नाकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. किरण ताजने, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.